सोयाबीन केळी 753 फुलिकिमया या प्लॉटला हजारो जी 66 दिवस झालेले आहेत आणि सोयाबीन सध्या शेंगा अवस्थेमध्ये आहे. बारीक शेंग, काही ठिकाणी कळी अवस्था आणि शेंगा अवस्था अशी याची कंडिशन असते. साधारण फुलिकिमियाला साधारण 70 दिवसापर्यंत एक एक फूल दिसते आणि 70 दिवसानंतर पूर्ण फुलाचं रूपांतर हे शेंगेमध्ये होत असते. आता बघून घ्या, 66 दिवस झाले आणि कुठे कुठे आपल्याला फुलसुद्धा दिसत आहे पाहू शकता आणि बरेच प्रमाणात शेंगा आहेत. तर या कंडिशनचं या कंडिशनमध्ये सध्याला हे सोयाबीन आहे. तर हे सोयाबीन 105 दिवसामध्ये पूर्ण परिपक्व होते. पाऊस जर जास्त राहिला शेवटला तर 4-5 दिवस जास्त घेऊ शकते. मागच्या वर्षी आपण 108व्या दिवशी आपण सोयाबीनची कापणी केली होती. 105व्या दिवशी सोयाबीन आलं होतं कापायला, हे नंतर 2-3 दिवस वापसा नव्हता याच्यामध्ये व्यवस्थित, त्याच्यामुळे आपण 108व्या दिवशी आपण मागच्या वर्षी कापलं. यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा सोयाबीन प्लॉट खूप जबरदस्त आहे. याच्यामध्ये येलो मोजॅक वगैरे काही नाही, खूप जबरदस्त. आणि तणाचं व्यवस्थापन आपण व्यवस्थितरित्या केलेलं आहे यावर्षी. मागच्या वर्षीच्यामध्ये थोडंफार तण होतं, त्याच्यामुळे आपल्याला 14 क्विंटल मिळालं. तर यावर्षी आपण 20 क्विंटलचं टार्गेट ठेवूनच संपूर्ण नियोजन याच्यामध्ये आपण केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता क्वालिटीसुद्धा किती जबरदस्त आहे, चमकदार प्लॉट आहे. बरेच शेतकरी मला नेहमी प्रश्न विचारतात की तुमचं सोयाबीन वाढलं, माल आहे की नाही, आहे की नाही. त्यांच्यासाठी एकदा झलक म्हणून आपण दाखवू, थोडंसं दाखवू सोयाबीन पकडे. फक्त हे झलक आहे, पिक्चर आणखी बाकी आहे आपला, कारण की शेंग व्यवस्था भरली नाही आहे. पाहू शकता शेंगा फुले किमियाला जबरदस्त सेटिंग होती शेंगाची. एकदम बुडापासून शेंगा फिंड्यापर्यंत शेंगा लागतात. प्रत्येकाने मागच्या वर्षी आपण 7 इंचावर मशीनला आपण 9 दात ठेवले होते मशीनला आणि आपण 33 नंबरची विल वापरली होती. तर यावर्षी आपण मशीनला 10 दात आणि 44 नंबरची विल वापरली. मागच्या वर्षी आपण परफेक्ट 15 किलो बी टाकलं होतं, तर यावर्षी 19 ते 20 किलो. आणि मला असं वाटतं की 19 ते 20 किलोच परफेक्ट आहे मध्यम जमिनीसाठी. तुमची जमीन एकदम भारी असेल आणि तुमची करण्याची क्षमता सर जर चांगली असेल, समजून घ्या की मी 1-20 क्विंटल काढू शकतो, त्या उद्देशाने जर तुम्ही सोयाबीन करत असाल तरच 9 इंचावर अंतर घ्या आणि भारी जमीन असेल तर, नाहीतर मग 6.5 इंच 6 इंच हे जे नॉर्मल शेतकरी आहेत जे 2-3 फवारण्या केल्या, 1-2 वेळेस खत दिलं, 1-2 वेळेस फवारण्या घेतल्या, अशा शेतकऱ्यांनी फक्त 6.5 इंचावर त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. तर आपण बी एवढं काही भारी नियोजन नाही केलं याच्यामध्ये. आपलं जमीनसुद्धा मध्यम स्वरूपाची आहे आणि आपण 3 फवारण्यामध्ये आपण हे संपूर्ण कार्यक्रमाचं आटपून ठरलेलं आहे. आणि आता शेवटला आपण एक फक्त 0050 या विद्रावी खताची आपण फक्त शेंग भरण्यासाठी स्प्रे घेणार आहे. कसं वाटतं मित्रांनो प्लॉट जबरदस्त आहे.